ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची लूट, 51,000 रुपयांची फसवणूक, दोंडाईच्यातील घटना। भारतीय स्टेट बँकेने आपल्यावरील कामाचा भार विचारात घेता ठिकठिकाणी ग्राहक सेवा केंद्र सुरू केलेत। यापैकी धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात दोन वेगवेगळ्या ग्राहक केंद्रांवर ग्राहकांची 51,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय। स्टेट बँक ग्राहकांनी या ग्राहक सेवा केंद्राद्वारे आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी पैसे दिलेत, मात्र ते त्यांच्या खात्यावर जमाच झालेले नसल्याचं उघड झालंय। असा प्रकार इतरही ग्राहकांच्या बाबतीत निदर्शनास आलाय। यामुळे दोन्ही ग्राहक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास तातडीने संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनानेही केले आहे। अशाच वेगवेगळ्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झेप मराठी।